नमस्कार, मी सतीश मुळे, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। गणेश उत्सवामध्ये वीज पुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने खबरदारी घ्यावी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी केले आवाहन। खास गणेश उत्सवाकरिता कोकण रेल्वे मार्गावर धावणार ज्यादा रेल्वे गाड्या। आणि गणेश उत्सव शासनाच्या नियमांचे पालन करीत साधेपणाने साजरा करावा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आवाहन। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही प्रकारच्या अडचणी अथवा तक्रारी येणार नाही याची महावितरणने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नामदार उदय सामंत यांनी केले आहे। 3 दिवसांपूर्वी महावितरणचे मंत्री नितीन राऊत यांच्या समोरची बैठक झाली होती आणि त्याच्यानंतर या दोन्ही जिल्ह्याचा आढावा घ्यावा अशा पद्धतीची सूचना नितीन राऊत साहेबांनी मला केली होती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज मी बैठक घेतली आहे। महावितरणच्या कामावर नक्कीच मी शासनातला एक सहकारी म्हणून समाधानी आहे। लॉकडाऊनचा प्रश्न कोकणात जरी नसला तर या सणासुदीमध्ये कुठचंही वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी अखंडित वीज पुरवठा राहावा हे आदेश ऊर्जा मंत्र्यांनी ऑलरेडी ह्या डिपार्टमेंटला दिलेले आहेत आणि त्याचं कामकाज कसं होणार आहे त्याची आज मी माहिती घेतो। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील महावितरणच्या सभागृहात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। सणासुदीच्या वेळी असली पाहिजे आणि ती बैठक 3 दिवसांपूर्वी माझ्याबरोबर ऊर्जा मंत्र्यांची झाली आणि त्याच्यानंतर हा आता दोन्ही जिल्ह्याचा आढावा आपण घेतो। बिलचा ऍव्हरेज नाही आहे, जे रीडिंग प्रमाणे बिल झालेलं आहे त्याचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतो महिन्यासाठी सगळे मंडळी येतात तर तो ऍव्हरेज त्याच्यामध्ये येऊन ते राहतात पारंपरिक, परंतु त्याला त्याचा ऍव्हरेज करून आपण 1 वर्ष बंद असलेल्या घरावर देतो तर त्याच्यामध्ये शासनानं असा निर्णय केलेला आहे त्या कोकणवासियांचं काय रिडिंग आहे त्याच्यावर त्याचं पेमेंट केलं पाहिजे। की तुला जे पैसे दिले जातात ते कमी दिले जात आहेत आणि हे जर कमी पैसे जास्त वाढून मिळायचे असतील तर तू हे काम थांबवलं पाहिजे। 59 कोटी कलेक्शन झाले, 50% हे जवळजवळ 51% लोक भरतायत आणि इन जनरल आपण जर कॅल्क्युलेशन केलं एल टी आणि एस टी तर 218 कोटीपैकी तुम्ही म्हटलं की 144 कोटी जवळजवळ 50%पेक्षा सुद्धा जास्त आहे। दरम्यान वाढीव वीज बिलाबाबत महावितरणने ग्राहकांचे योग्य प्रकारे समाधान करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम करावे असे आमदार उदय सामंत यांनी सांगितले। ग्राहकांच्या वाढीव बिलाच्या बाबतीतल्या अडचणीच्या संदर्भामध्ये देखील अधिकारी वर्गाशी आज मी चर्चा केली। एक समाधान एवढंच आहे की दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून 70 तक्रार केंद्र ही महावितरणनं उघडलेली आहेत, तर जवळजवळ 4.5 ते 5 हजार तक्रारींचा निपटारा या सगळ्या मंडळींनी केलेला आहे। स्लॅबमध्ये सुद्धा बिल भरून घ्यावं किंवा बंद असलेल्या घरांचं रिडिंगमधनंच बिल घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना देखील ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या असल्यामुळं भविष्यात तशा पद्धतीची कारवाई करून जास्तीत जास्त ग्राहकांना रिलीफ द्यावा अशा पद्धतीच्या सूचना मी महावितरणच्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी केल्या। महाविकास आघाडीने कोकणाला वीज पुरवठ्याबाबत झुकते माप दिले आहे, याच पार्श्वभूमीवर करोडो रुपये खर्च करून कोकणात विविध प्रकारची सेवा दिली जाणार असल्याचे आमदार उदय सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले। देण्याचा प्रस्ताव हा आमच्याकडे नक्की आलेला आहे। महावितरणची सध्याची परिस्थिती बघता सगळ्यात जास्त झुकतं माप आम्ही कोकणावर देणार आहोत। जरा फक्त इंडस्ट्रीच्या ट्यूब ज्या आहेत 603 कोटीच्या 604 कोटीच्या
त्या सगळ्या क्लिअर झाल्यानंतर पहिलं प्रपोजल जे मंजूर होईल ते कोकणातलं असेल, रत्नागिरी असेल, फक्त आम्ही पार्टली देणार आहोत. 670 च्या 670 आम्हाला देता येणार नाही. पण ग्राहकांनी जी काही किमया केलेली आहे आत्तासुद्धा, असं त्यांचं म्हणणं, म्हणजे पैसे भरण्यामध्ये असेल, इंडस्ट्रीवाल्याने असेल, तर आम्हाला कोकणालाच जोखम माप द्यावं लागेल आणि आम्ही ते देणार आहोत, असं असं गुप्तांनी मला सांगितलं. एका एक दोन महिन्यामध्ये म्हणले पैसे पण घेच करा. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 5,44,000 वीज ग्राहक असतानाही महावितरणची यंत्रणा मात्र अपूर्ण असल्याचे मत पत्रकारांनी नामदार उदय सामंत यांच्यासमोर मांडले, त्यावर मंत्री महोदयांनी त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तुमचं आवेदन पहिल्यांदा एवढं मंत्री पाहिलं की आपण ह्या ठिकाणी आलात आणि आढावा घेतला आणि लोकांची बाजू मांडली, जनतेची. एक अनिमय काही म्हणजे महत्वाचा मुद्दा बरोबर आहे की महावितरणला आणि तुमच्याकडे जर दोन जिल्हे आहेत, तुमची बाजू मांडणारा एक माणूस तरी ठेवला पाहिजे, या प्रसंगी अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रूमदेव चव्हाण, रामलिंग बेले, कैलास लवेकर, नितीन पळसुले देसाई आदी महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. एक हेल्थ, दुसरं पोलीस आणि तिसरं तुमचं. कारण तुमचं जर लाईट गेलं की पहिला आधी उद्धारच होतो बरोबर आहे. तर त्याच्यामुळं आता एवढे चांगले निर्णय म्हणून मी सांगितलं, सरकारनं असं केलं, सरकारनं तसं केलं, कारण मला पण त्यातलं नॉलेज कमी होतं. मी ज्यावेळी एक दिवस पूर्ण नितीन राऊतांच्या बैठकीला बसलो तरी मला कळलं की बाबा असे असे टप्पे आहेत, आयोगाने केलं पाहिजे, आयोगाने हे केलं पाहिजे, आयोगाला ते केलं पाहिजे, आयोगामध्ये तुम्ही अधिकारी हस्तक्षेप करू शकत नाही, मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही. आणि मग जरा ॲडिशनल माहिती मी घेतली जी तुमच्या मनात आहे, मला माझ्या मनात आहे की आयोगाच्या अध्यक्ष सध्या आहेत, तिथे आयोग कोणी नेमलेला आहे, मग तो असं का वागतो, हे मी असं अभ्यास म्हणून गेला त्यावेळी ते मला कळलं की नक्की काय झालं. फक्त माझं त्याच्यामधलं म्हणणं असं आहे की तुमचं डेली कुठं मागताय ते, चार दिवसांतरी दर 15 दिवसानं तुम्ही जर पत्रकारांना ब्रीफ केलं तर तुमचीच बिल इमेज बिल्ड होणार. शासनाच्या नियमांचे पालन करीत योग्य ती खबरदारी व काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. सर्वांना नमस्कार. लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी रत्नागिरी बोलतो. येणाऱ्या गणपती सणासाठी मोठ्या प्रमाणात लोक आपल्या जिल्ह्यात आलेले आहे. अजूनही बरेच लोक चाकरमान्या आपल्या खाजगी वाहनाने, एसटीने, रेल्वेने येणार आहे. तर मी या माध्यमातून सर्वांना सूचना करू इच्छितो की क्वारंटाईनचे जे धोरण आहे, जे नियम आहे, ते व्यवस्थित सर्वांनी पाळावे. ग्राम कृती दलाचे समन्वयाने त्यांनी गावात वागणूक करावे. तसेच बाहेर इतरत्र कुठे फिरू नये. कुठल्याही प्रकारची सामूहिक आरती, भजन, आगमन, विसर्जन या ठिकाणी सामील होऊ नये. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. आपल्याकडे काही लक्षण जाणवत असेल तर आपण कृपया आमच्याकडे अँटीजेन टेस्टिंग करून घ्यावे, आम्ही त्याचे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. 22 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या सर्वात मोठ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हे आवाहन केले आहे. परत गणपतीनंतर रोगाचे मोठ्या प्रमाणात वाढ होऊन परत लॉकडाऊन करण्यासारखं सिच्युएशन येऊ नये, यासाठी मी सर्वांना विनंती करू इच्छितो की शासनाचे नियम पाळा आणि आपल्या नातेवाईकांकडे कोरोनाची लागण टाळा. एक चांगली बातमी आहे की रशियाने कोरोनाची व्हॅक्सिन काढलेली आहे आणि येणाऱ्या दिवसात आमच्या देशामध्ये पण कोरोनाची व्हॅक्सिन येणार आहे. तोपर्यंत आपल्याला संयमता बाळगायला पाहिजे. तर उत्साहाने साजर करा गणपती, पण शासनाचे सर्व धोरण आणि नियम व्यवस्थित पाळावे. थँक्यू. मागील 4 महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण साधेपणाने साजरे केले गेले, त्यामुळे येणारा गणेशोत्सव सणही सर्व प्रकारची खबरदारी घेत साजरा केला जावा असे सर्वच नेते मंडळींनी आवाहन केले आहे.
गणेशी उत्सव म्हणजे वाजत गाजत निघणारी बाप्पाची मिरवणूक, ढोल ताशांचा गजर, त्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय बनून जाते. परंतु यंदाच्या गणेश उत्सवात मात्र ना बाप्पाची मिरवणूक असेल, ना ढोल ताशांचा गजर असेल, ना लेझिम पथक असेल, परंतु असेल तो फक्त साधेपणा. दरवर्षीप्रमाणे यंदाही आरके डिजिटल केबल सर्व्हिस आणि के टी व्हीच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गणेश मूर्तींचे चित्रीकरण के टी व्हीच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे. तरी गणेश भक्तांनी 9975603318 आणि 8669161868 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन के टी व्हीचे संचालक रज्जाक काजी आणि वृत्तसंपादक अलिमिया काजी यांनी केले आहे. बावीस ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाकरिता अखेर कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे जाहीर केल्याने चाकरमान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 4 महिन्यापासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या बंद आहेत. परंतु त्या गणेश उत्सवादरम्यान सुरू होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु उशिरा का होईना रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व कुर्ल्यावरून सुटून त्या सावंतवाडीपर्यंत धावणार आहेत आणि सदरच्या गाड्या 5 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गणेश उत्सवामध्ये वीज पुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने खबरदारी घ्यावी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केले आवाहन.
खास गणेश उत्सवाकरिता कोकण रेल्वे मार्गावर धावणार ज्यादा रेल्वे गाड्या आणि गणेश उत्सव शासनाच्या नियमांचे पालन करीत साधेपणाने साजरा करावा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आवाहन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।